पनवेल तालुक्यात रविवारी कोरोना विषाणूमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे। तालुक्यात रविवारी 181 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत, यामध्ये महापालिका हद्दीतील 139 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे। तसेच आज तब्बल 117 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले। यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे महापालिका हद्दीतील कामोठे येथील 3, कळंबोलीमधील 1 तर ग्रामीण भागातील करंजाडे मधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय। आज महापालिका हद्दीतील पनवेल येथे 29, नवीन पनवेल मध्ये 19, खांदा कॉलनीत 6, कळंबोली मध्ये 33, कामोठे येथे 16, खारघर मध्ये 24, तुळजा येथे 8 तर ग्रामीण भागातील आदई येथे 2, देवत येथे 4, गव्हाण मध्ये 4, पाले बुद्रुक मध्ये 3, कोयंजे येथे 2, सुकापूर मध्ये 4, विचुंबे येथे 3, करंजाडे येथे 3, उलवे मध्ये 9 तर आजुली, चावणे, चिंचवण, चिंचवली, खारकोपर, कोळखे, वहाळ आणि विहिगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय। तसेच आज महापालिका क्षेत्रातील कामोठे नवापाडा पोस्ट ऑफिस जवळील 1, रोडपाली येथील 1, कामोठे सेक्टर 24, तिरुपती आर्केड रूम नंबर 203 कामोठे सेक्टर 16, सिल्वर स्टार सोसायटी रूम नंबर P504 प्लॉट नंबर 50-65 येथील 1 तर ग्रामीण भागातील करंजाडे प्लॉट नंबर 93 सेक्टर 6 येथील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तसेच आज तब्बल 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। यामध्ये महापालिका हद्दीतील पनवेल 17, नवीन पनवेल 9, कळंबोली 31, कामोठे 21, खारघर 14, तळोजा 6 तर ग्रामीण भागातील बंबावी पाडा 3, दिघाटी 4, विचुंबे 5 तर आदई, आजुली, ओवळे, देवत, कोप्रोली, कुंडेवहाळ आणि करंजाडे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे। दरम्यान आतापर्यंत ग्रामीण भागातील 1027 रुग्ण बरे झाले असून या महामारीमुळे 32 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। सध्या ग्रामीण भागात 502 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत। तसेच महापालिका हद्दीतील 3333 रुग्ण बरे झाले असून 114 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर सध्या 1431 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।